माझं नाव रोहित बिरवाडकर आहे, राहायला ठाण्यालाच. बेडेकर हॉस्पिटलबद्दल फीडबॅक द्यायचं किंवा सांगायचं म्हणजे, आम्ही या हॉस्पिटलबरोबर आमचे नाते खूप जुने आहे. माझा भाऊ ज्याचं वय आहे 32, तोसुद्धा इथेच जन्माला आलेला आहे. माझा भाचासुद्धा इथेच जन्माला आला 15 वर्षापूर्वी, आणि आता माझा मुलगाही इथे जन्माला आलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून सांगायला, आम्ही बेडेकर शाळेमध्येच होतो, बेडेकर कॉलेजमध्ये सुद्धा होतो, त्यामुळे बेडेकर बरोबर आमचे रिलेशन खूप जुने आहे. आणि बोलायचं झालं तर हॉस्पिटलबद्दल तर प्रश्नच नाही आहे. अक्षरशः म्हणजे सरांनी पहिल्या दिवसापासून एवढं काम आणि रिलॅक्स ठेवलेलं की अक्षरशः 9व्या महिन्यापर्यंतचं डिलिव्हरी आहे, आपण प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीला चाललोय किंवा काय असं कधी फीलच नाही झालं. सरांनी एवढं कोऑपरेशन आणि एवढं सपोर्ट केलं ना, आणि त्यांचे सजेशन एवढे तंतोतंत आणि परफेक्ट होते ना, की एकदम म्हणजे काय विचारायची सोय. आणि इथली हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट अपार्ट फ्रॉम सर, सर्व स्टाफ, नर्सेस आणि पूर्ण सगळ्या मावशी सिस्टर्स, अक्षरशः म्हणजे असं घरासारखं वातावरण आहे. आणि जेवणाचं तर प्रश्नच आहे, म्हणजे असं वाटलंच नाही की 5 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. अक्षरशः घरासारखं ट्रीटमेंट, म्हणजे की तुम्हाला हवं आहे विचारपूस, सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित प्रॉपर वेने सगळं आम्हाला मिळालं ना, अक्षरशः म्हणजे 5 दिवस थकल्यासारखं वाटतच नाही आहे. त्यामुळे थँक्यू फॉर, बोलतात ना, पूर्ण अख्ख्या टीमचं सपोर्ट आणि ह्याच्यासाठी थँक्यू. आणि आमचं अक्षरशः अनफॉर्गेटेबल लाईफची मुवमेंट आम्ही इतकी छान चेरिश आणि एन्जॉय केली, त्याबद्दल खरंच थँक्यू फॉर बेडेकर हॉस्पिटल. आणि खरंच सरांचं पण खूप, वन्स अगेन व्हेरी थँक्स फॉर दॅट. थँक्यू. थँक्यू.